नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या चॅनल प्रभात स्वीट प्रेशनमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला। मित्रांनो, जेजुरी गडाला येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे पुणे, जे देशाच्या सर्व रेल्वे स्टेशनहून जोडले गेलेले आहे। पुण्याच्या हडपसर आणि स्वारगेट बस डेपोवरून जेजुरीसाठी उत्तम बस सेवा उपलब्ध आहे। त्यापैकी हडपसर ते जेजुरी बसेसची संख्या जास्त असल्याने हा सर्वात उत्तम उपाय आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरून हडपसरला आपण बसने किंवा शेअरिंग ऑटोने जाऊ शकतो। बसचे भाडे 15 रुपये तर शेअरिंग ऑटोचे 50 रुपये प्रति व्यक्ती आहे। हडपसरवरून जेजुरीसाठी बसेसचे भाडे 45 रुपये प्रति व्यक्ती आहे। जेजुरी हे श्री मल्हार मार्तंड म्हणजेच शंकर देवांचे अवतार आहे। जेजुरीगड समुद्र सपाटीपासून जवळपास 800 मीटर उंच आणि गडापासून पायथ्याची उंची जवळपास 50 मीटर आहे। अवतारी तुझी पार्वती। उत्तरेकडून येणारा मार्ग प्रमुख मार्ग आहे आणि त्याला महाद्वार असे म्हणतात। पूर्वी त्याचे नाव नगरपेठ होते। कैलासवर जाण्यासाठी पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पायरी मार्ग आहे आणि त्यांची संख्या जवळपास 385 इतकी आहे। या पायरी मार्गावर वेष उलांडून पुढे आले की समोर एक उत्तराभूमिकी देवळी दिसते, ती वीरभद्राची। वीरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणीमधील देव, तो शंकर भगवानांचा अवतार मानला जातो। मार्गावर 14 वेशी आणि 350 दीपमाळा आहेत। अनेक ठिकाणी गडाला 9 लाख पायऱ्या असल्याचा उल्लेख दिसतो, परंतु अभ्यासकांचा असा अंदाज आहे की पायऱ्यांच्या निर्माणासाठी 9 लाख दगडांचा उपयोग केला गेला असावा। मार्तंडांना हळद प्रिय आहे, म्हणून इथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदी चूर्ण उधळत असतो। उत्सवात सारा परिसर भंडाराने सुवर्णमय होतो, म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणतात। गड आणि मंदिर परिसराचे निर्माण कार्य 10व्या शतकापासून विविध शासनकर्ते आणि राजे महाराजे यांच्याद्वारे केले गेले आहे। मंदिराच्या सभोवतालचा कोट अष्टकोणी असून पूर्व उत्तर पश्चिम दिशांनी प्रवेशद्वार आहे। एका आख्यायिकेनुसार दक्षिणेत मल्लासुर नावाचा एक दैत्य राजा होता, तो फार पराक्रमी होता। त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर देवांना पराजित केले, त्यामुळे उन्मत्त होऊन तो लोकांवर अत्याचार करू लागला।
त्याच्या या अत्याचाराला कंटाळून ऋषींनी शंकर भगवानांना आवाहन केले आणि भगवान शंकरांनी मार्तंडाचा अवतार घेतला आणि मल्लाचा वध केला. अंतिम समयी मागितलेल्या वरदानामुळे त्याला देवत्व प्राप्त झाले. संपूर्ण कोट वर सज्जा आहे. कोटाचे आतील बाजूंनी 63 ओवरी आहेत. मुख्य मंदिर व नंदी यांच्यामध्ये पितळी पत्र्याने मढलेली सुमारे 20 फूट व्यासाचे कासव आहे, ज्याचा उपयोग देवाच्या रंगभोगासाठी केला जातो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनलच्या लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉनला दाबा. नमस्कार.